या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता: रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली आहे. पक्षाने आदेश दिला तर मी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीन अशी माहितीही यावेळी किसन जाधव यांनी दिली. यावेळी कबड्डी संघटनेचे पदाधिकारी मरगू जाधव, संतोष जाधव आदींची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त सामाजिक उपक्रमांचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. या निमित्ताने 20 जुलै रोजी सोलापुरातील शंकर भवन सभागृहात भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 संघास अनुक्रमे 11,000, 7,000 आणि 1,000 रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी येणार आहे. या स्पर्धेत 30 संघ सहभागी होणार आहेत. रामवाडी येथील महिला आरोग्य केंद्रात 22 जुलै रोजी जन्म झालेल्या प्रत्येक मुलाच्या नावे 5,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे. यावेळी या दिवशी जन्म घेतलेल्या बाळांचे स्वागत करण्यात येणार आहे. मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव न करता जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. रामवाडी परिसरातील क्षयरोग रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 41 रुग्णांसाठी 22 जुलै रोजी प्रत्येकी 8,000 रुपयांचे फूड किट वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय या दिवशी रक्तदान आणि आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची व्यापक जनजागृती करून या योजनेच्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याचा उपक्रमही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 31 जुलै पर्यंत सुरू असणार असल्याचे यावेळी जाधव यांनी सांगितले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा.